आजच्या प्रयोगामध्ये आपण एकापेक्षा अधिक LEDचा वापर करू. आर्डुइनो उनोच्या स्टार्टर किटमध्ये आलेल्या साहित्याचा वापर करून मी हा प्रयोग करीत आहे. तर या प्रयोगासाठी आपल्याला खालीलप्रमाणे साहित्य लागेल. याच्यासाठी 8 LED आपण वापरणार आहोत आणि त्यासोबत रजिस्टर्सच्या पाऊचमधून 330 ओहम्सच्या रजिस्टरची स्ट्रीप बाजूला काढा आणि त्यातले 8 रजिस्टर्स आपण या प्रयोगासाठी वापरणार आहोत. आणि त्यासोबत आपल्याला एकूण 9 वायरी लागणार आहेत. तर या प्रयोगासाठी आपल्याला पहिल्यांदा ब्रेडबोर्डवर 8ही LEDs एकाच्या बाजूला एक असे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला ब्रेडबोर्डवर कॉम्पोनंट्स कसे बसवले जातात याची आतापर्यंत कल्पना आली असेल. LEDला 2 पिनं असतात, एक छोटी असते आणि एक लांब असते. LEDची जी छोटी पिन असते ती LEDची निगेटिव्ह असते आणि LEDच्या निगेटिव्हच्या पिनला आपण रेजिस्टरचे एक टोक बसवणार आहोत. तर अशा रीतीने आपल्याला प्रत्येक LEDच्या आखूड पायाला एक एक रेजिस्टर जोडायचा आहे आणि त्याच्यानंतर LEDचा जो लांब पाय आहे, जो LEDचा पॉझिटिव्ह आहे, त्याला ॲनोड देखील म्हणतात. तर याला आपण आर्डियुनोच्या डिजिटल पिनांपैकी क्रमांक 2 ते 9 अशा या 8 पिनांना एक एक वायर जोडणार आहोत. तर क्रमाक्रमाने ह्या साऱ्या वायरी क्रमांक 2 ते 9 या पिनांमध्ये जोडून घ्या आणि त्याच्यानंतर आर्डिनोच्या बोर्डवरील पॉवर असे लिहिलेल्या विभागातील ग्राउंड या पिनला वायरीचे एक टोक जोडा आणि वायरीचे दुसरे टोक रेजिस्टर्स कनेक्ट केलेल्या ब्रेडबोर्डच्या भागामध्ये जोडून घ्या. तर अशा रीतीने आपला हा 8 LEDचा सर्किट तयार होईल. आता या एका प्रयोगामध्ये LED ची जी चालू बंद होण्याची सिक्वेन्स आहे ती वेगवेगळी सिक्वेन्स आपण सॉफ्टवेअरच्या वापराने त्याला कंट्रोल करू शकतो. आता आपण जो पहिला प्रोग्राम वापरणार आहोत त्याला मी LED 1 असे नाव दिलेले आहे आणि याची जी फाईल आहे ती आहे LED1.ino. तर ही फाईल तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता आणि ती डाउनलोड करून ती ओपन केल्यास आर्डिनोच्या IDE मध्ये ती ओपन होईल. म्हणजे आर्डिनोचा जो प्रोग्रामिंग करण्याचे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ते ओपन होईल. तुम्ही जर LED चे सर्किट पूर्ण केलेले असेल तर आर्डिनोच्या बोर्डला तुमच्या कॉम्प्युटरशी USB केबलने कनेक्ट करा आणि त्याच्यानंतर आपण जो प्रोग्राम ओपन केलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला काही आयकॉन्स दिसतील. त्यामध्ये एक बरोबर खुणेचा आयकॉन आहे आणि दुसरा आहे एक बाण आहे. तर जो पहिला आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा. याला व्हेरीफाय बटन म्हणतात. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रयोगामध्ये जर काही चुका असतील तर त्या तुम्हाला खालच्या बाजूला दिसून येतील. तुम्हाला कंपाइलिंग स्केच असा एक मेसेज दिसून येईल. कंपायलेशन पूर्ण झाल्यानंतर डन कंपाइलिंग हा मेसेज दिसल्यानंतर तुम्ही दुसरे बटन दाबा, जे बाणाचे बटण आहे राईट ॲरोचे, ते बटण दाबल्यानंतर हा जो प्रोग्राम आहे तो आर्डियुनोच्या बोर्डवरील मायक्रोकंट्रोलरमध्ये अपलोड होतो आणि अपलोड पूर्ण झाल्यानंतर डन अपलोडिंग असा मेसेज तुम्हाला दिसेल. अपलोड पूर्ण झाल्यानंतर सारे LED क्रमाक्रमाने पेटताना आणि क्रमाक्रमाने विझताना तुम्हाला दिसून येतील. तर तुम्ही हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम वाचल्यास आपण याचे प्रोग्रामिंग कसे केलेले आहे ते लक्षात येईल. मी हा प्रोग्राम समजण्यासाठी सोपा जावा अशा रीतीने त्याला रिराईट केलेले आहे. LED2.ino नावाचा हा
दुसरा प्रोग्राम आहे, याचा इफेक्ट देखील पहिल्या प्रोग्रामसारखाच आहे. फक्त याच्यामध्ये जे प्रोग्रामिंग केलेले आहे ते एका लूपमध्ये केलेले आहे. पहिला प्रोग्राम वाचल्यानंतर हा प्रोग्राम जर वाचाल तर तुम्हाला लूपमध्ये प्रोग्राम केल्यामुळे कोडची लांबी कशी कमी करता येते ते लक्षात येईल. LED3.ino या नावाचा हा तिसरा प्रोग्राम आहे. याचा वापर करून आपण LEDs एका पाठोपाठ एक पेटवतो. हा प्रोग्राम देखील तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. हा LED4.ino नावाचा प्रोग्राम आहे. या प्रोग्रामचा वापर करून आपण LED ची जी सिक्वेन्स आहे ती स्क्रीनवर आपल्याला जशी दिसत आहे त्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. हा प्रोग्राम देखील तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. LED5.ino नावाचा हा पाचवा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये LED च्या ऑन ऑफ सिक्वेन्सला थोडेसे बदलले गेले आहे. हा प्रोग्राम देखील तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. LED6.ino या नावाचा हा सहावा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये आपण LEDs रँडमली लाईट करतो. तर हा प्रोग्राम देखील तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. तर असा होता हा आजचा प्रयोग. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन प्रयोगाची माहिती घेऊ.